अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील सेतू सुविधा केंद्रात कडून होणारी नागरिकांची लूट थांबवण्यात यावी या मागणीसाठी जामनेर नगर परिषदेच्या काही नगरसेवकांच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। आम्ही जामनेर तहसीलदार श्री अरुण शेवाळे साहेब यांना भेटलो आहेत। आमच्या या अर्ज देण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, अल्पसंख्याक उपाध्यक्ष आणि आम्ही भाजपचे, असे आम्ही तिन्ही पक्षाचे लोक मिळून एकत्रित येऊन या सामाजिक विषयासाठी माननीय तहसीलदार साहेब यांना भेटलो। आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। आमचा निवेदन जो आहे तो सेतू सुविधा केंद्रांच्या बाबतीत आहे। जामनेर तालुक्यामध्ये शासनाने साधारण 123 ते 124 सेतू सुविधा केंद्रांना मान्यता दिलेली आहे। शासनाचा एक असा धोरण आहे की नागरिकांना ग्रामीण भागात ते राहत असले तिथे त्यांना सोयीने, सुविधेने व किमान दरामध्ये उत्पन्नाचे दाखले उपलब्ध व्हावे। उत्पन्नाचे दाखले हे साधारण शैक्षणिक काम असतील, संजय गांधीचे कामं असतील, इतर शासकीय जे घरकुल वगैरेचे असे जे कामं असतात शासकीय योजनेचे, त्यांच्यासाठी ते लागत असतात। म्हणून शासनाने ही योजना राबवलेली आहे। एका छतखाली या सगळे दाखले उपलब्ध होतील म्हणून शासनाने एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे। परंतु जामनेर तालुक्यामध्ये जे 123 ते 124 जे सुविधा केंद्र धारक आहे त्यांची संघटना खूप मजबूत आहे। त्यांनी ग्रामीण भागातले जे परवानग्या सुविधा केंद्राचे दिलेले आहेत ते ग्रामीण भागामध्ये काम न करता त्यांनी जामनेरमध्ये मोठमोठ्या 8-8, 10-10, 12-12 हजार रुपयाने दुकानं घेतलेले आहे आणि हा खर्च काढण्यासाठी ते नागरिकांकडून 33.60 रुपये जे उत्पन्नाचे दाखल्याचे लागत असतात त्याच्यासाठी हे 100 रुपये घेत असतात। PWSचे दाखल्यासाठी 33.60 रुपये लागतात, त्याच्यासाठी 350 रुपये घेतले जातात। संजय गांधी निराधार योजनेचे जे प्रकरण असतात ते नियमाप्रमाणे ऑनलाईन करणे आवश्यक आहे, तरी शासनाने ते ऑनलाईन करण्यासाठी फी त्याची 33.60 रुपये ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये विधवा असतील, निराधार असतील, परित्यक्त असतील, अपंग असतील, अंध असतील आणि इतर दुर्धर आजाराने ग्रासलेले लोक असतील। या सुविधा केंद्रवाल्यांनी इतकी खालची पातळी गाठलेली आहे की यांनी या समाजातल्या निराधार आणि दुर्बल घटकांनाही सोडलेला नाही आहे। हे यांच्याकडून सुद्धा 100 रुपये हे योजनेच्या दाखल्यांसाठी ऑनलाईन मागायला लागलेले आहे। यांनी माझे 14 प्रकरण संजय गांधीचे असताना मला 1400 रुपयाची मागणी केली, ते मागणी केल्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग मी माननीय उपजिल्हाधिकारी महसूल प्रशासन श्री भारदे मॅडम, माननीय तहसीलदार अरुण शेवाळे साहेब असतील, जामनेरचे निवासी नायब तहसीलदार असतील, नायब तहसीलदार असतील, या सगळ्यांना ऑडिओ रेकॉर्डिंग व्हॉट्सअपद्वारे पाठवलेली आहे आणि मेसेज पाठवलेला आहे। कारवाईची आम्ही वाट पाहत आहे, कारवाई अजून झालेली नाही। सबब आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे। जामनेर शहर हा दाखल्यांसाठी खूप महाग झालेला आहे। जिल्ह्याभरातनेही राज्यभरातला दरांचा उच्चांक यांनी लोकांनी गाठलेला आहे। सध्या कोर्टमध्ये न्यायालयीन कामासाठी जे ऐपतदार दाखले लागतात ते ऐपतदार दाखल्यांसाठी 2000 ते 3000 रुपये वसूल केले जात आहे। आमचं म्हणणं एकच आहे की हे सेतू सुविधा केंद्र जे शासनाने लोकांच्या सुविधेसाठी सुरू केलेले आहे तिथे सुविधा लोकांना सुविधा मिळत नसून तिथे लोकांची निव्वळ लूट होत आहे। या लोकांनी संगनमत करून आणि संघटनेच्या मार्फत नागरिकांची लुटालूट सुरू केलेली आहे। तरी आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी केली आहे की यांच्या विरुद्ध सक्तीने कारवाई करायची आहे। केंद्र शासनाच्या योजना अन्वये लहान मुलांचे आधार कार्ड हे मोफत दिले जातात। हे सुविधा केंद्रामध्ये आधार कार्ड मोफत काढायला पाहिजे, त्याचे सुद्धा हे 50 ते 100 रुपये आकारत आहे। तरी ही लूट कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून आम्ही अरुण शेवाळे साहेब माननीय तहसीलदार यांना भेटलो आहे। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की याबद्दल ते सक्तीने कारवाई करणार आहे, आम्हाला विश्वास आहे माननीय तहसीलदार साहेब कारवाई करतील। जर आमच्या या निवेदनावर कारवाई नाही झाली तर आम्ही लवकरच सर्व पक्षीय लोक, त्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोक असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील, भाजपचे लोक असतील, या सामाजिक विषयाला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्वच्या सर्व लोक तहसील कार्यालयाच्या बाहेर लवकरच उपोषणावर बसणार आहे जर आमच्या या निवेदनावर कारवाई झाली नाही तर।
धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.